अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मालदाबाडी न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित सेना या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गावात वृक्ष दिंडी देखील काढली होती। तर शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली। ग्रामीण भागातील शाळेत शिक्षकांना कार्यक्रमाचे नियोजन करावे लागले, परंतु या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षतोडमुळे होणारी निसर्गाची रास पाहता विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले होते। या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संजू सैतवाल, सारिका सैतवाल, जैन क्लासेसचे संचालक अजय जैन, चातुर्मास समितीचे प्रमुख भरत सैतवाल, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि तो जैन सर आम्ही सक्सेस झालो याच्यामध्ये। कारण त्याचं कारण असं आहे, सक्सेस याच्याकरता कार्यक्रमाची सुरुवात आणि तुम्हाला सक्सेस सांगतोय, सक्सेस याच्याकरता की आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असतो संस्कार, तुम्ही पण तेच काम करत असतात, परंतु आम्ही एक मूल्य शिकवलं वृक्षाबद्दलचं। आणि ते वृक्षाबद्दलचं मूल्य शिकवल्यानंतर ते रुजलं, बहरलं, वाढलं आणि हा वर्ग पुढे आला। हा वर्ग वर्गाने जबाबदारी घेतली की नाही सर, तुम्ही जे सांगतायत ते खरोखर आहे आणि काही दिवसामध्ये या पृथ्वीवरचं पाणी संपून जाईल, या पृथ्वीवर ते झाडं नष्ट होतील आणि हे सगळं जीव सृष्टी नष्ट होईल, जमीन वाहून जाईल। हे जेव्हा व्हिडिओ त्यांना दाखवले की जमीन कशी वाहील, काय होईल, या पृथ्वीचं काय होणार आहे, हा वर्ग पुढे आला। याच्याबरोबर 9वीचा वर्ग पुढे आला, त्यांचा कार्यक्रम आपण नंतर घेणार आहे, पण हा वर्ग पुढे आला। या वर्गाने सांगितलं की संपूर्ण कार्यक्रम आम्ही करतो आणि म्हणून तुम्हाला दिसतंय की या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनपासून ही सगळे जे लावण्याची व्यवस्था आहे ती आम्ही कोणीही केलेलं नाही आहे। ती सगळी पानं फुलं काय जी असेल ते सगळं 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 विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। मिनल चौधरी मॅडम, ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि रिमार्केबल गोष्ट आहे। ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी या हा संस्कार रुजवणं त्याच्यामध्ये रुजला आणि तो पुढे येतो आहे, ही एक खरोखर चांगली बाब आहे। चौकाचे या ठिकाणी आहे मालक, तर त्या त्यांच्या दुकानावर सहज मी त्यांच्याशी विषय करत होतो की आम्हाला वडाची झाडं पाहिजे असं तसं, आणि त्या ठिकाणी एस कुमार म्हणजे संजीव सैतवाल हे आले आणि त्या आल्यानंतर त्यांनी विषय ऐकला तर लगेच त्यांनी हे केलं की नाही तुला कोणी देत नसं, मी देतोय, मी झाडं देतोय, स्वतःहून ते आले आणि ॲक्सिडेंटली हा कार्यक्रम झाला की त्यांनी सांगितलं की मी देऊन टाकेल। ओके, भरत भाऊ यांनी सांगितलं की मी सुद्धा 15-20 रोपं त्या ठिकाणी घेऊन टाकेल। त्या ठिकाणी अजय जैन सर एका कार्यक्रमात भेटले आणि त्यांना मी विनंती केली की त्यांच्या कानावर घातलं की आम्ही असं असं कार्यक्रम करतोय, विद्यार्थी करतात, ते म्हणलं विद्यार्थी करतायत, चला ओके मी तयार आहे आणि म्हणून आपल्याला जेवढे झाडं पाहिजे होते त्याच्यापेक्षा जास्त झाडं या ठिकाणी मिळालेले, जवळपास 40 झाडं या ठिकाणी मिळालेले आणि ते सगळे वर पिंपळ मोठमोठे वृक्ष आहेत ते या ठिकाणी मिळालेले। सर्व दात्यांचे मी शाळेच्या वतीने माझ्या मुख्याध्यापकांच्या वतीनं धन्यवाद करतो आणि माझे प्रास्ताविकेचे दोन शब्द काही सांगतो। धन्यवाद। देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे, फटक्या जोडीत येऊ न पडते रोजची नवी निराशा, जपान गाठीला घरते वेतीला कशी रे सुटावी आशा, अवसेची रात नशिबाला पुनवेची राख पदराला, होईल पुनव मनाशी डागर खचून जाऊ नको, येईल मुठी तर तुझ्या या भाड माघार देऊ नको, उगाच भयान वादळ वाऱ्याचं पाऊल रोखू नको, सात घर दिस उद्याच्या नावाने जगात काळजी रे, देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे, सोबती रे तू तुझाच अंतुला तुझीच साथ, शोधून तुझीच वाट चाल एकला, होऊ दे जरा उशीर सोडतो सकाय धीर, रात संपता पहाट होई रे पुन्हा,
देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे बनसागर वारत हो हो विश्वात शोभुनी राहो बनसागर वारत हो हो विश्वात शोभुनी राहो हे कंकण करी बांधी रे जनसेवे जीवन दिदले राष्ट्रात प्राण हे उरले राष्ट्रात प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो मी सिद्ध मरायाला हो बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो वैभवे देश चढवीन सर्वस्व त्या सरपीन हाती मीर बोर सारीन हाती मीर बोर सारीन या बंधु साया लावो बंधुला बंधु साया लावो बलसागर भारत हो हो विश्वात शोभुनी राहो हातात हात देऊन हृदयास हृदय जोडून हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून ऐक्यांचा मंत्र जपून या कार्य करायाला हो या कार्य करायाला हो बलसागर भारत हो हो बलसागर भारत हो हो माही माय थोर होईल जगतास शांती देईल ही माय थोर होईल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन ये ओ तो सोन्याचा दिन ये ओ बलसागर भारत हो हो आहो एक मुखाने गाऊ एक चला चला हो एक मुखाने गाऊ एक चला भारत देश महान भारत देश महान हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूजा शिरी डोलती गंगा यमुना आणि गोमती गाली पवित्र स्नान भारत देश महान भारत देश महान चला चला हो एक मुखाने गाऊ एक गान भारत देश महान भारत देश महान इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अन पराक्रमाचा संतेचा अन विश्व शांतीचा जागी राष्ट्राभिमान भारत देश महान भारत देश महान चला चला हो एक मुखाने गाऊ एक गा भारत देश महान भारत देश महान शौर्याने जे वीर चढले रमणी ते पावन झाले भारत फुलले स्वप्न रंगले चढवली उंच निशान भारत देश महान भारत देश महान चला चला हो एक मुखाने गाऊ एक गान भारत देश महान भारत देश महान शाळेमध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणार आहे शिक्षकांची प्रेरणा घेऊन आम्ही हा कार्यक्रम रुजवला ती विद्यार्थ्याच्या मनाला भावला त्यातूनच हा कार्यक्रम आकारास आला आमचे शिक्षक सेठवा सर नेहमी आम्हाला झाडांबद्दल माहिती देत असतात त्यांच्याच प्रेरणेने आम्ही हा कार्यक्रम घेतला या महाराष्ट्राने पाहिलेला भीषण दुष्काळ पाण्यासाठी होणारी अवहेलना याच्या बातम्या आम्ही पाहतो शिक्षकही आम्हाला सांगत होते आणि म्हणून आमच्या हातून यापुढे निसर्ग अरबडण्याची चूक होणार नाही तो आम्ही वृक्ष आम्ही जगवणार तो अधिकाधिक फुलवणार याचा वसा आम्ही घेतला आहे त्याचाच पहिला टप्पा म्हणून आम्ही आज 40 वृक्ष जगवण्याचा संकल्प आमच्या वर्गाने घेतला आहे ते आम्ही प्रत्येक विद्यार्थी एक वृक्ष जगवणार नाही तर ते वाढवणार अशी प्रतिज्ञा आम्ही घेतली आहे मला बोलण्याबद्दल संधी दिल्याबद्दल धन्यवाद उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेले सर्व शिक्षकवृंद
आणि जमलेले विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपल्या इथे वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे तुम्ही आणि तुमच्या पुढाकाराने आज तो कार्यक्रम सरांनी सांगितलं की सक्सेसफुल झाला, कारण विद्यार्थी किंवा कोणीही कार्यक्रम करणारा स्वतःहून पुढाकार घेऊन जर त्याने कार्यक्रम केला तर त्यात यश 100% नक्कीच मिळतं. आणि मी तर आयोजकांचे सर्वप्रथम आभार मानेल की त्यांनी आम्हाला संधी दिली की आम्ही छोट्या प्रमाणात का होईना काहीतरी झाडं इथे लावण्यासाठी आलो, प्रेरित झालो. आणि विद्यार्थ्यांना एकच विनंती माझी की हे फक्त झाडं लावून नाही चालणार, हे झाडं जगले पाहिजे. म्हणजे मला अजून दोन तीन ठिकाणी हा उपक्रम घ्यायचा आहे, म्हणजे माझे मित्रपरिवार, आमचे जे गुरु आहेत वाघ साहेब त्यांच्या शेतात वगैरे, तर आम्ही असं ठरवलं आहे की बघ जर एक झाड जगलं म्हणजे आमचं दुसरं ठिकाणचं नियोजन असं आहे की एक जर झाड जगवलं तर त्या झाडाकरता आम्ही त्या झाड जगवण्याला 3 वर्षानंतर 1000 रुपयाप्रमाणे आणतात, म्हणजे त्याला हे देणार आहे की बघ तू जर हे झाड जगवलं, प्रत्येकाच्या शेतावर ते झाड आम्हाला लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्या व्यक्तीने जर का ते झाड जगवलं तर त्याला 1000 रुपये 3 वर्षानंतर तुला 1000 रुपयाप्रमाणे आम्ही झाडाचे पैसे देऊ, या अनुषंगाने आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट की झाडांमुळे आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, जमिनीची धूप थांबते, सावली मिळते. आता वृक्षतोड झाल्यामुळे इथून औरंगाबादपर्यंत पुण्यापर्यंत तुम्ही जामनेरहून बोजरपर्यंत निघून जा, रोडाने थांबण्याकरता कुठेही झाड नाही किंवा सावली नाही. आणि या उन्हाळ्यात जे हाल झालेले आहेत, जे गरमीचं प्रमाण वाढलेलं आहे, ते वृक्षतोडीचा परिणाम आहे. जर आपल्याला चांगलं पर्यावरणाचं संतुलन राखायचं असेल तर वृक्ष लागवड झालीच पाहिजे आणि प्रत्येकाने एक तरी झाड जगवायला पाहिजे. एक मुख्याध्यापक सर, सर्व शिक्षक वृंदा आणि खास करून सैतवार सर यांना धन्यवाद देते की आम्हाला इथे झाडं लावण्याचा चान्स दिला. आणि सर्व विद्यार्थ्यांना हे माझं संदेश आहे की हे जे झाडं लावलेत आम्ही, याचं तुम्ही संवर्धन करावं. धन्यवाद. म्हणजे आदरणीय मुख्याध्यापक शिवभोगा सर, शिक्षक बंधू आणि उपस्थित पाहुणे, विद्यार्थी मित्रांनो, वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. आपण बातम्यांमध्ये नेहमीच पाहतो जमीन दसणे, पाण्याची टंचाई. आज पृथ्वीवर 3% पाणी आहे, त्यातलं फक्त पिण्यासाठी 1% पाणी शिल्लक आहे. त्यामुळे नवीन पिढीला या वृक्षांची जाण झाली पाहिजे. वृक्ष लावूच नका, आता आपण जगवण्याचा संकल्प करूया. प्रत्येक वृक्ष हा जगला पाहिजे. त्याचबरोबर झाडं असतील तर आपण मानवजात जिवंत राहील हे सांगायची गरज नाही, कारण विष्णूही धर्मात स्पष्ट म्हटलं आहे की ज्या ठिकाणी धरणं नदी नाले जिवंत आहेत तोपर्यंत मानवी जीवन अस्तित्वात असेल. आणि झाडांचं महत्त्व हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. झाडांच्यापासून आपल्याला औषधी मिळतात, पाऊस पडण्यासाठी मदत होते, त्याचप्रमाणे जमिनीची धूप थांबते. वेगवेगळ्या वनस्पती निसर्गात आहेत, प्रत्येक वनस्पतीचं काहीतरी महत्त्व आहे. आणि आपण सर्वांनी जाणून जर घेतलं तर आपली पर्यावरण चांगल्या प्रकारे राहील, त्याचबरोबर प्राणी पक्षी यांना आसरा मिळेल, निसर्ग संतुलन राहिलं तर मानवजात ही चांगल्या प्रकारे जीवन जगू शकेल. म्हणून सर्वांनी झाडं लावा. आणि व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवर, या ठिकाणी मी दोनच शब्द या ठिकाणी सांगेल की तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे. याचा अर्थ असा की वृक्ष हे आपले सोयरे, आपले मित्र, आपले सखे त्या ठिकाणी आहेत. मी तुकाराम महाराजांच्या भाषेत त्या ठिकाणी सांगेल की ज्यावेळेस माणूस हा मृत पावतो त्यावेळेस त्याचे सगळे सोयरे त्याला त्या ठिकाणी ठेवण्यासाठी येतात, आपण पाहतो, आणि त्याला त्या सरणापर्यंत त्या ठिकाणी देतात. परंतु शेवटच्या क्षणीसुद्धा ते सोयरे ज्याला तुकाराम महाराजांनी म्हटलेलं एक लाकडं, त्या लाकडामध्ये हिंदू धर्मामध्ये आपण पाहतो त्या लाकडामध्ये माणसाचं शरीर, माणसाचा देह हा त्या ठिकाणी विलीन होतो. आणि लाकडांची गरज त्यावेळेससुद्धा त्या ठिकाणी पडते. आणि उरलेले जे हाडं असतात ते हाडंसुद्धा आपण पाहतोय की आपले पूर्वजापासून त्या ठिकाणी आपण पाहतो की ते हाडं पाण्यामध्ये त्या ठिकाणी विसर्जित केले जातात. मग आणि ते पाणीसुद्धा झाडांपासूनच मिळते. म्हणजे झाडं किती महत्त्वाचे आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी ते सगळे सोयरे आहे, आपले बंधू, आपले सखे आहे एवढं त्या ठिकाणी. म्हणूनच आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी झाड जगवलं पाहिजे, कारण ते आपल्या घरातल्या आपल्या कुटुंबातलं त्या ठिकाणी सदस्य म्हणून त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. एवढे दोन शब्द बोलू की माझे दोन शब्द समोर. जय हिंद. मागचे विद्यार्थी बडे बडे सावधान.
राष्ट्रीय हरित सेना निमित्ताच्या कार्यक्रमातून आपल्या शाळेमध्ये वृक्ष लागवड आणि त्यांचं संवर्धन या निमित्ताने उपस्थित प्रमुख पाहुणे श्रीमान संजीव कुमार सैतवाल, सामाजिक कार्यकर्ते जामनेर, सारिका सैतवाल, सामाजिक कार्यकर्त्या, अजय जैन, संचालक जैन क्लासेस, श्री मोहनदादा जैन, पारसनाथ देवस्थानचे अध्यक्ष, तसेच भरतकुमार जैन चातुर्मास समितीचे प्रमुख, आपल्या श्री अंबोरे साहेब यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा होती, पण काही कामानिमित्त त्यांना जळगावला जावं लागलं असो। हे सर्व तसेच सौ मिनलताई चौधरी JBN महाराष्ट्राच्या रिपोर्टर, हे सर्व आपल्या शाळेमध्ये आले, त्यांचं शाळेच्या वतीने मी शब्दसुमनांनी प्रथम स्वागत करतो। या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या व्यतिरिक्त आपल्या शाळेतील हरित सेना चे प्रमुख श्री सैतवाल सर, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की झाडाला सर्वोत्तम मित्र असं म्हटलेलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मित्र तरी तुमच्या जवळची एखादी गोष्ट संपल्यानंतर तुम्हाला सोडून जातील, पण वृक्ष मात्र अतिशय निस्वार्थी आहे। तुमच्या जवळ काही असो नसो ते तुमची कधीही साथ सोडणार नाही। वृक्षांचे फायदे हे माझ्यापेक्षा तुम्हाला अतिशय माहिती आहे, अतिशय जास्त माहिती आहे की वृक्षांपासून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळतात हे सांगणे तुम्हाला योग्य नाही, तुम्हाला ते माहिती आहे। मग वृक्ष हे आपल्याला विविध वस्तू देत नाही तर प्रेरणासुद्धा देतात। त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला माहिती आहे की सिंधुताई सपकाळ, या सिंधुताई सपकाळ आत्महत्या करायला चालल्या होत्या आणि त्यांचं लक्ष एका झाडाकडे गेलं। त्यांनी पाहिलं की त्या झाडावर जे कृतज्ञ लोकांनी असंख्य असे कुऱ्हाडीचे घाव मारलेले होते, त्यांचं लक्ष त्या घावांकडे गेलं आणि त्यांनी निरीक्षण केलं, अरे या झाडावर तर त्या कृतज्ञ लोकांनी किंवा ज्यांना सावली देतात त्यांनी असंख्य असे घाव घातलेले आहेत, आणि असं असून सुद्धा हे झाड लोकांना सावली देत आहे। काय देत आहे? सावली देत आहे, लोकांच्या उपयोगी पडते। आणि मग त्यांनी पाहिलं, स्वतःकडे पाहिलं, अरे माझे तर हातपाय चांगले आहेत, आय एम अ व्हेरी स्ट्रॉंग वुमन, मजबूत आहे मी, आणि चालली आत्महत्या करायला, का वेडी आहे तू सिंधुताई? आणि मग सिंधुताईंनी त्या झाडापासून प्रेरणा घेऊन आत्महत्या करण्याचं सोडून दिलं आणि त्या हजारो जे अनाथ होते त्या अनाथांच्या आई झाल्या। अनेकांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रकाश फुलवला। असे हे झाडं आपल्याला उपयोगी तर पडतातच पण प्रेरणासुद्धा देतात। आपण पाहतो आता काय होतं की झाड लावलं की आपली जबाबदारी संपली, पण असं न करता
त्या वृक्षांचं संवर्धन करणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त झाड लावलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही, तर ते मोठं करणं वाढवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री एस आर शिकोगा सर यांनी त्यांना झाडं लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. हरित सेनेचा कार्यक्रम हा घेतला, छोटी शाळा असली तरी मोठा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल त्यांचेही आभार. तसेच श्री सेनवाल सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले, त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्व उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. सौ मिनलताई चौधरी यांनी जे पी एन महाराष्ट्रवरती ह्या बातम्या त्या टाकणारच आहेत. आमच्या शाळेचं नाव पहिल्यांदा जे पी एन महाराष्ट्रवरती जाणार आहे, त्याबद्दल त्यांचेही आभार. तसेच आमचे शिक्षकेतर कर्मचारी यांनीसुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य केलं, त्यांचेसुद्धा आभार. आणि सर्वात जास्त आभार तुमचे सर्व विद्यार्थ्यांचे, ज्यांनी सहकार्यही केलं, शांतही बसले. आणि त्याबद्दल मी सर्वांच्या समितीच्या वतीने तुमचे आभार मानतो. धन्यवाद. उत्पन्न होतं की झाडं आपल्याला एवढी मदत करतात. खरं तर झाडं नसली तर माती वाहून जाते, प्यायला पाणी राहत नाही. याच्यामुळेच सरांनी आम्हाला व्हिडिओ सांगितले की झाडं नसतील तर पर्यावरणाचं किती नुकसान होत आहे. म्हणूनच आमच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे सेतवाल सर नव्हे तर आम्हाला इतर सर्व सरांनी सुद्धा मोठं योगदान दिलं आणि आम्ही हा कार्यक्रम हाती घेतला. हा कार्यक्रम पूर्ण सक्सेसफुल झाला असे तरी मला वाटते. म्हणूनच यानंतरचं सेतवाल सर सांगतील याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी सूचनेचं पालन करावं. नमस्कार, आपण मालदाबाडी या ठिकाणी आलेलो आहोत. मालदाबाडी जामनेर तालुक्यातील मालदाबाडी या गावी असलेले न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत. आज या ठिकाणी राष्ट्रीय हरित सेना हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमार्फत राबवण्यात आला. या ठिकाणी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचं महत्त्व समजून घेत याबद्दलचे आपली संकल्पना आपल्याला आलेले हे वृक्षारोपण आपल्या शिक्षकांना बोलून दाखवली, हे महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे. शिक्षकांनी देखील त्याला मान्यता देऊन हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. आपल्यासोबत आता या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांच्या या कार्यक्रमासंबंधात त्यांच्या काय भावना या ठिकाणी व्यक्त करता हे जाणून घेत आहोत. वृक्षांचं माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्व आहे. वृक्षामुळे आपल्याला वृक्षतोडमुळे आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. जंगलतोडीमुळे जंगलातील प्राणी हे गावाकडे वळू लागलेले आहे. तसंच दुष्काळ यासारख्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. वेळेवर पाऊस पडत नाही. वृक्ष फक्त याच पिढीला नाही तर पुढच्या पिढीला सुद्धा उपयुक्त आहेत. ते मित्रासारखे स्वार्थी नाहीत, ते आपल्याला सोडून जात नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये वृक्षांचं महत्त्व जाणून वृक्ष लागवड तर केलीच पाहिजे, पण केवळ लागवड न करता त्यांचं संवर्धन करणं हे त्यापेक्षाही अत्यंत महत्त्वाचं आहे. वृक्ष आपल्याला केवळ मदतच करत नाहीत तर ते आपल्याला प्रेरणासुद्धा देतात. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त झाडे लावा, झाडे जगवा, वृक्षतोड करू नका आणि आपल्या पुढच्या पिढीला त्याच्या होणाऱ्या नुकसानीपासून वाचवा असं आवाहन मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी करतो. कार्यक्रमाप्रसंगी जे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे तर हे वृक्ष या शाळेला ज्यांनी उपलब्ध करून दिले, ज्या या वृक्षारोपणाचे दाते ते म्हणजे जैन क्लासेसचे संचालक ते देखील आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घ्या. आज न्यू इंग्लिश स्कूल मालदाबाडी येथे विद्यार्थ्यांनी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम पुढाकार आणि त्यांच्या झालेला आहे तो अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे आणि हा खूप चांगला कार्यक्रम त्यांनी घडून आणला. यासाठी मार्गदर्शन लाभलेले सेतवाल सर आणि न्यू इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी हा खूप चांगला कार्यक्रम घडवला. मला असं वाटतं की प्रत्येकाने जर पुढाकार घेऊन सण असा कार्यक्रम राबवला तर वृक्षतोडीची जी समस्या आहे ती कमी होऊन सण जास्तीत जास्त वृक्ष लागवड होईल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या गोष्टीचा फार मोठा फायदा होईल. कारण वृक्ष आपल्याला ऑक्सिजन, त्यानंतर सावली, त्यानंतर फळं फुलं आपल्याला काही इथलं काही शेवटपर्यंत देत असतात, ते झिजत असतात
आणि कोणत्याही उपकाराची जाणीव न करता ते मनुष्याला देतच असतात. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे त्यांचा म्हणजे हा विचार मनात ठेवून प्रत्येकाने वृक्ष लागवड करायला पाहिजे. आजचा कार्यक्रम खूप चांगला झाला आणि त्यांच्या येणाऱ्या भावी कार्यक्रमांसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. न्यू इंग्लिश स्कूल मालदाबाडी या ठिकाणी हरित सेना याच्या माध्यमातून इथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की आम्ही जे विद्यार्थ्यांना संस्कार देतो आम्ही सक्सेस झाले मॅडम या कार्यक्रमामध्ये. त्याचं कारण असं आहे की शिक्षक हा शिकवत असतो, मूल्य रुजवत असतो आणि आज आम्ही झाडांबद्दल जी माहिती दिली, जे मूल्य रुजवले, ते मूल्य विद्यार्थ्यांना इतके भावले, इतके पटले, ते पेटून उठले आणि ते समोर आले आणि त्यांनी सांगितलं. आणि हा सगळा कार्यक्रम त्यांनी घडवून आणलेला आहे. ग्रामीण भागातले विद्यार्थी स्वतःहून पुढे येत आहेत, त्यांना वृक्षाविषयी महत्त्व समजतं आहे की वृक्ष नसले तर पाऊस येणार नाही, शेती होणार नाही, जमीन वाहून जाईल आणि पर्यायाने पृथ्वीचा नाश होईल. ह्या सगळ्या संकल्पना किंवा या सगळ्या भावना त्यांच्या या कार्यक्रमातून त्यांनी व्यक्त केल्या आणि म्हणून आम्ही सक्सेस झालो की आम्ही मूल्य रुजवण्याचं काम करतो आहे आणि ते सक्सेस झालं आहे. जसं बी रुजल्यानंतर ते वर येतं, त्याचं झाड बनतं, तसंच या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो झाडाविषयीचा संकल्प आम्ही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला तो आज सक्सेस झाला. ते मुलं पुढे आलेले आहे. ते मुलं म्हणत आहेत की आम्ही उन्हाळ्यातसुद्धा घरून पाणी आणणार, ते झाडं जगवणार, ते मोठे करणार आणि पुढे 5-10 वर्षांनी आम्ही त्या झाडात तिथे येऊन तिथे आमच्या ग्रुपचा फोटो काढणार. ठीक आहे, तर यानिमित्त एवढंच मला सांगायचं आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीसुद्धा आम्ही असेच संकल्प रुजवत राहणार आहे. तेच आमचं काम आहे. आम्हीसुद्धा या सगळ्या शिक्षकांनी संकल्प केला आहे की आम्हीसुद्धा झाडे जगवणार आहे प्रत्येकाच्या घराजवळ, प्रत्येकाच्या गावाजवळ, बांधावर. हे सगळं आम्ही काम आता करणार आहे. आज कार्यक्रमाच्या मागचा उद्देश असा होता की जुन्या पिढीत शेतकरी कुटुंब असल्यामुळे मुलांना वृक्षांबद्दल जाण होती. आताच्या पिढीमध्ये वृक्षांबद्दल फारशी आवड नव्हती, पण अशा कार्यक्रमांमधून वृक्षांचं महत्त्व नवीन पिढीला समजावं, वृक्षांबद्दल आपुलकी, पर्यावरणाबद्दल त्यांना जाणीव व्हावी हा खरा उद्देश डोळ्यासमोर होता. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आम्हाला खूप प्रचंड प्रतिसाद दिला. मुलं झाडं जगवण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत, ही या कार्यक्रमाची जमेची बाजू होती. आपण बघू शकतो आता आपल्यासोबत या विद्यार्थिनी, या शाळेच्या विद्यार्थिनी आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांनीच जो आजचा हा उपक्रम हा राबवलेला आहे आणि हा उपक्रम राबवत असताना त्यांना नेमकं काय कसा प्रतिसाद कसा मिळाला शिक्षकांचा, किंवा त्यांच्या त्यांना हे कसं त्यांची संकल्पना कशी आली त्यांना की आपण वृक्ष लागवड करायला हवी, आपण त्या संदर्भात त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत. तू कितवीची विद्यार्थी? मी आता 10वीची विद्यार्थी आहे. नाव तुझं? माझं नाव वैष्णवी ज्ञानेश्वर जंगले. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी संकल्प केला आहे की आम्ही 40 झाडं लावूच नव्हे तर त्यांना वाढू, त्यांचं संगोपन करू. आम्हाला हा संकल्प आमचे शेतवाल सर, इतर कर्मचारी यांनी सांगितला आहे. आम्हाला हे सर व्हिडिओवर कसे पर्यावरणाचं कसं नुकसान होत आहे याची व्हिडिओ दाखवत असतात, पण आम्ही ना त्याच्यातूनच संकल्प घेतला की आता झाडं जगवायचं, झाडं वाढवायचं आणि यांनी आपला पर्यावरण, आपला निसर्ग वाचवायचा. तर आपण पाहिलं तर आज जामनेर तालुक्यातील मालदाबाडी या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय हरित सेना हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन वृक्ष लागवडही करायचे त्यांनी याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि आता या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षदिंडी काढून करण्यात आली आणि फक्त शाळेनेच नव्हे तर गावातील इतर नागरिकांना देखील या दिंडीमधून वृक्षाबद्दलची त्यांची तळमळ ही जागृत करावी आणि तसंच नागरिकांना देखील वृक्ष लागवडीचा संदेश द्यावा यासाठी ही वृक्षदिंडी काढण्यात आली होती. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना या शाळेतर्फे या शाळेतून ज्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे देखील स्वागत केलं यामध्ये देखील एक प्रामुख्याची गोष्ट होती, ती म्हणजे यामध्ये कोणतेही हार किंवा तुरे बाहेरून विकत न आणता, बुके विकत न आणता त्यांनी स्वतः बनवलेले, स्वतः त्यांच्या निसर्गातून त्यांना जे फुलं त्यांना मिळत असतात त्यातून त्यांनी ते बुके बनवलेले होते. आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतः ग्रीटिंग्स बनवले आहेत आणि त्या ग्रीटिंगमध्ये त्यांनी या वृक्षांबद्दलची किंवा आपल्या निसर्गाबद्दलची त्यांनी संदेश देखील लिहिलेला आहे.
आज या शाळेमध्ये जवळपास 40 वृक्षांची लागवडही करण्यात आलेली आहे. आणि ज्याप्रमाणे या विद्यार्थ्यांनी हे वृक्ष लागवडीची त्यांची तळमळ शिक्षकांना बोलून दाखवली आणि त्याचनंतर त्यांना प्रतिसाद देखील तितकाच मिळालेला आहे या शिक्षकांकडून. आज जी ही वृक्ष या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे, तर हे फक्त लागवड करून सोडून न देता याची परिपूर्ण संगोपनाची जबाबदारी देखील या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उचललेली आहे. कॅमेरामन नीरज चौधरी सह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.